पंकजा मुंडे बोलून फसल्या तीच चूक बच्चू कडूंनी सुद्धा केली। बच्चू कडू फडणवीसांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोणीच चालत नाही, तुम्ही तीच चूक केली। कोण म्हणतं आम्ही गद्दारी केली, आमचा स्वतंत्र पक्ष, आम्ही कुठेही जाऊ। बच्चू कडूंनी विधानतर बरोबर केलं, पण मलाही मुख्यमंत्री व्हायचंय असं म्हणत फडणवीसांना अस्वस्थ केलं। नेमकं घडलंय काय? आपल्या अमरावतीवाल्याचा पक्ष आहे, आपल्या दिल्ली मुंबईचा पक्ष थोडा पक्ष, ह्या आपल्या मातीतला पक्ष आहे। आपण पूर्ण निर्माण केली आहे, पांचपुरी आहे। लोक आम्हाला म्हणते गद्दारी गिद्दारी केली, म्हटलं आम्ही काय गद्दारी केली, आमचं स्वतंत्र पक्ष आहे, आम्ही कुठे जाऊ। तुम्ही अगर मुख्यमंत्री बनण्याच्या आधी तो आम्ही बनण्याच्या आधी, आमचं पण राजकारण आहे, आम्ही पण कसं करू शकतो। बच्चू कडू ज्या गोष्टींसाठी शिंदे गटात सामील झाले तीच गोष्ट अजून पदरी न पडल्यानं सातत्यानं बच्चू भाऊंच्या मनातली खदखद बाहेर निघत आहे। बच्चू कडू अजूनही वेटिंगवरच आहेत आणि असं असताना त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलंय। प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे, आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे। लोक आम्हाला म्हणाले गद्दारी केली, आम्ही काही गद्दारी केली नाही, आमचा स्वतंत्र पक्ष आहे असं म्हणत तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते हो तो हमें भी बनना है, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचंय। आता यापूर्वी सुद्धा बच्चू कडूंनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती। आता पुन्हा एकदा थेट मुख्यमंत्री पदावरील आपली आकांक्षा व्यक्त केल्यानं राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय बनलाय। आता असं वक्तव्य म्हणजे मंत्रीपद न मिळाल्याचीच ही खदखद आहे। बच्चू कडू आजपर्यंत त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या आंदोलनांमुळे प्रसिद्ध आहेत। कधी स्वतःला जमिनीत काढून घेत अर्ध दफन आंदोलन असेल, विहिरीत बसून आंदोलन असेल, किंवा झाडाला उलट टांगून केलेलं आंदोलन असेल, विशेषतः अपंगांच्या विकासासाठी बच्चू कडूंचं काम महत्वाचं मानलं जातं। बच्चू कडू यांच्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाचा प्रभाव होता, याच प्रभावामुळे त्यांनी आधी शिवसेनेत प्रवेश केला। अगदी सामान्य कुटुंबातील बच्चू कडू 1997 चांदूर बाजार पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आले, त्यानंतर सभापती झाले। एक शौचालय घोटाळा उघडकीस आणल्यानं त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली, पण काहीच काळात त्यांचे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसोबत खटके उडाले। त्यानंतर त्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला। शिवसेना सोडल्यानंतर 1999 बच्चू कडूंनी प्रहार जनशक्ती पक्षाची स्थापना केली। आंदोलनाच्या जोरावर बच्चू कडू हे 4 आमदार म्हणून निवडून आले। बच्चू भाऊंच्या प्रहार जनशक्तीच्या प्रत्येक जिल्ह्यात संघटना आहेत। विदर्भातील काही जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये पक्षाचे सदस्य आहेत, तर विदर्भ आणि मराठवाड्यात प्रहार जनशक्ती पक्षाचं मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते सुद्धा आहेत। 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून निवडून आलेत। आजच्या घडीला बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे 2 आमदार आहेत, एक स्वतः बच्चू कडू तर दुसरे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल। बच्चू भाऊ जरी शिंदे फडणवीस युतीत असले तरी देखील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा निवडणुकांसाठी जर उमेदवार प्रत्येक ठिकाणी उभे केले तर स्थानिक गणितच बिघडून जाईल अशी ताकद बच्चू कडू यांच्यात आहे। असं असताना थेट मुख्यमंत्री व्हायचंय असं म्हणून बच्चू कडूंनी फडणवीसांना अस्वस्थ केलंय का, असा सवाल उपस्थित होतो। पंकजा मुंडेही बोलून फसल्या तीच चूक बच्चू कडूंनी सुद्धा केली। फडणवीसांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोणीच चालत नाही, तीच चूक बच्चू कडूंनी सुद्धा केली का असो, पण बच्चू कडूंच्या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात फडणवीसांना स्थानिक पातळीवर बच्चू कडू जड जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। यावर तुम्हाला काय वाटतं तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। मुद्दा आवडल्यास जरूर शेअर करा। तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलवर बघत असाल तर यूट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा।